नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी मानसशास्त्र या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 1 उर्वरित भाग आजच्या व्याख्यानामध्ये आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी मानसशास्त्र एक विज्ञानाची शाखा या प्रकरणांतर्गत आपण शास्त्र म्हणजे काय, शास्त्राची वैशिष्ट्ये काय असतात, मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास कसा आहे, त्याचप्रमाणे मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती ज्यामध्ये प्रायोगिक पद्धत असेल, सर्वेक्षण असेल, निरीक्षण असेल, सहसंबंध पद्धत असेल, या सर्व पद्धतींचा अभ्यास आपण केलेला आहे। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानामध्ये प्रकरणाचा 1.5 जो या ठिकाणी मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी समोर उभी राहणारी आव्हानं आणि 1.6 तर्कसंगतीचे महत्त्व, हे दोन मुद्दे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून कसं आहे हे समजून घेतल्यानंतर, किंवा मानसशास्त्र कशाप्रकारे एक सामाजिक शास्त्राचा भाग आहे आणि सामाजिक शास्त्राचा भाग म्हणून काम करत असताना, मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना मानसशास्त्राच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत, किंवा मानसशास्त्राच्या समोर शास्त्र म्हणून काही आव्हानं आहेत, यांची चर्चा आपल्याला प्रस्तुत व्याख्यानामध्ये करायची आहे। पहा, मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी जी आव्हानं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 4 आव्हानं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत। पहा विद्यार्थी, आपण शिकलोत मानसशास्त्र हे शास्त्र आहे, मानसशास्त्रामध्ये जी माहिती गोळा केली जाते त्यासाठी सर्व शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो, विश्लेषण करताना ते पद्धतशीरपणे विश्लेषण केलं जातं, निष्कर्ष काढत असताना सर्व प्रकारच्या ज्या नियंत्रण करता येणाऱ्यासारख्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवत असतो। पण हे सगळं केल्यानंतरही काही मर्यादा उरतात, कारण मानसशास्त्र हे शास्त्र आहे परंतु ते सामाजिक शास्त्र आहे, माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, आणि म्हणून या नात्याने त्याच्यासमोर काही आव्हानं उभी असतात। पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहिलं आव्हान, मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्था। मानसशास्त्र हे अजूनही पूर्व प्रतिमान अवस्थेमध्ये आहे, ज्याप्रमाणे नैसर्गिक शास्त्र असतात, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, शरीरशास्त्र असेल, या सर्व शास्त्रांमध्ये असणारे नियम किंवा कसोट्या, त्यांचे असणारे चौकट किंवा त्यामध्ये केले जाणारे प्रयोग, या सर्व गोष्टी अत्यंत काटेकोर असतात आणि त्यातून निघणारे जे निष्कर्ष असतात ते 100% खरे असतात, ठीक आहे। किंवा त्यामध्ये असणारे जे प्रयोग आहेत त्यांचा पडताळा कोणीही कधीही केव्हाही घेतला तरी तो पूर्वी इतकाच तंतोतंत खरा असणार आहे, परंतु मानसशास्त्राच्या बाबतीत असं होणार नाही, किंवा कुठल्याच सामाजिक शास्त्राच्या बाबतीत असं होणार नाही, कारण ज्या ज्या शास्त्रांमध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो तिथं नक्कीच मर्यादा येतात, कारण माणसाचं वर्तन हे अमुक एका प्रकारेच घडेल असं नाही आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेमध्येच आहे। थॉमस कुहन यांनी असं सांगितलेलं आहे की मानसशास्त्रामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या अजूनही त्यांच्यामधली सुस्पष्टता ही 100% पोहोचलेली नाही, ती 90% जास्त आहे, ती अगदी 99% आहे, पण ती कधीच 100% असणार नाही, कारण मानसशास्त्र हे जेव्हा माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करतं तेव्हा त्याच्यामध्ये ज्या संकल्पना आहेत, मग बुद्धिमत्ता असेल किंवा व्यक्तिमत्व असेल किंवा अपसामान्य वर्तन असेल, यासारख्या संकल्पना कधीही तंतोतंत किंवा 100% खरे असणार नाहीत, किंवा त्याला नेहमीच त्या ठिकाणी 1% का होईना ही मर्यादा असणारच आहे। म्हणून संकल्पनांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी त्याला नैसर्गिक शास्त्रा इतकी अचूकता आणणं गरजेचं आहे, त्यासाठी मानसशास्त्र खूप प्रयत्न करत असलं तरी त्या मर्यादा इथून पुढं काही कालावधीसाठी मात्र नक्कीच असतील, आणि म्हणून मानसशास्त्रासमोरचं पहिलं आव्हान आहे की सुस्पष्ट संकल्पनांच्या बाबतीत त्याला मर्यादा आहे, त्याला लिमिटेशन्स आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आव्हान आहे,
वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता यांच्या बाबतीत काही प्रमाणात कमतरता दिसते. म्हणजे मानसशास्त्र जरी शास्त्र असलं, मानसशास्त्र शास्त्राचे सर्व नियम जरी पाळत असलं, तरी शास्त्राचे जी प्रमुख दोन वैशिष्ट्य असतात, वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता. मग वस्तुनिष्ठता म्हणजे काय? तर वस्तुनिष्ठता म्हणजे घटना किंवा गोष्टी किंवा घटक हे जसे आहेत तसेच असणं किंवा त्याच्या तशाच नोंदी घेता येणं. पहा, एखादा पेपर एखाद्या शिक्षकाने तपासल्यानंतर जर त्याला 90 मार्क्स मिळत असतील आणि तोच पेपर दुसऱ्या कुणीतरी तपासल्यानंतर जर त्याला 80 मार्क मिळत असतील, तर याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता असते. लक्षात घ्या, शास्त्राला असं करून चालत नाही. शास्त्रामध्ये जी गोष्ट समाविष्ट केली जाते ती कोणीही कधीही तपासू द्या, त्याचे निघणारे निष्कर्ष हे सारखे असावे लागतात. आणि मानसशास्त्राच्या बाबतीत मात्र या बाबतीत थोडीफार कमतरता आपल्याला दिसून येते. कारण वस्तुनिष्ठतेचा जो निकष आहे तो मानसशास्त्र अबोव 90% जरी कव्हर करत असला तरी तो कधीही 100% पोचणार नाही. आणि म्हणून वस्तुनिष्ठतेच्या बाबतीत त्या ठिकाणी काय होतात, आपल्याला कमतरता जाणवतात. लक्षात घ्या, तसंच विश्वसनीयतेचं आहे. मानसशास्त्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कितपत विश्वसनीयता आहे, त्याची रिलायबिलिटी किती आहे. ही जी रिलायबिलिटी आहे ही कदाचित 0.80 असेल, 0.90 असेल, परंतु ती कधीच प्युअर 100% असणार नाही. प्रश्न पुन्हा तोच निर्माण होतो, माणसाच्या वर्तनाच्या बाबतीतमध्ये तुम्हाला 100% शुअर राहता येत नाही. आणि म्हणून कोणी एका संशोधकानं त्या ठिकाणी संशोधन करून किंवा प्रयोग करून किंवा त्या ठिकाणी निरीक्षण करून एखादा निष्कर्ष जर काढला तर तो पूर्णपणे वस्तुनिष्ठ असेल किंवा पूर्णपणे विश्वसनीय असेल असं नाहीच. परंतु तरीसुद्धा, म्हणून एकदम मानसशास्त्र टाकाऊ आहे अशातला भाग नाही आहे. तरीसुद्धा मानसशास्त्र जे नियम तयार करतं किंवा मानसशास्त्र मानवी वर्तनाबद्दल जे काही तत्व तयार करतं, जी काही तथ्य तयार करतं, ती नक्कीच माणसाला लागू होतात आणि त्यातून नक्कीच माणसाचं आयुष्य हे सुखकर होत असतं किंवा माणसाला जगायला त्या ठिकाणी नक्कीच ते फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या, आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये विश्वसनीयतेच्या बाबतीत किंवा त्या ठिकाणी वस्तुनिष्ठतेच्या बाबतीत नक्कीच काही मर्यादा असल्या तरी ती एकदमच कमी आहे असं मात्र नाही. तसंच मानसशास्त्रासमोर आणखी एक आव्हान आहे, 3, पूर्वकथन व प्रचिती बाबतीत काही प्रमाणात कमतरता आहे. कोणत्याही शास्त्राचं वैशिष्ट्य असतं पूर्वकथन करणं, प्रेडिक्शन करणं. लक्षात घ्या, मानसशास्त्र मानवी वर्तनाचा अभ्यास करतं आणि मग जेव्हा तुम्ही मानवी वर्तनाचं पूर्वकथन करता की भविष्यामध्ये माणसाचं वर्तन हे अमुक अमुक पद्धतीने घडेल, तेव्हा 100% खात्री आपल्याला कधीही देता येत नाही. प्रचितीच्या बाबतीतही तसंच आहे. एखाद्या गोष्टीची प्रचिती एखाद्या संशोधकाला ही अमुक अमुक पद्धतीनं आली म्हणून दुसऱ्या संशोधकाला ती त्याच पद्धतीनं येईल म्हणून 100% आपल्याला शुअर राहता येत नाही. भविष्यात माणसाचं वर्तन काय घडणार आहे याला आपण पूर्वकथन असं म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी अगदी तुम्ही एखादं राजकीय वर्तन घ्या, एखादं आर्थिक वर्तन घ्या, एखादं सामान्य वर्तन किंवा अपसामान्य वर्तन घ्या, ते भविष्यामध्ये अमुक एका पद्धतीनेच घडणार आहे किंवा अमुक अमुक वेळीच घडणार आहे हे सांगणं खूप कठीण आहे. तरीसुद्धा मानसशास्त्र खूप प्रयत्नांती पूर्वकथन हे जे वैशिष्ट्य आहे याची पूर्तता करतच, परंतु जेव्हा आग्रह तुम्ही धरता नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे 100% पूर्ण करा, तेव्हा मात्र त्या ठिकाणी मानसशास्त्राला मर्यादा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माणूस हा वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेला असतो, माणूस वेगवेगळे अनुभव घेत असतो. म्हणजे अगदी जुळी मुलं जरी असतील तरी त्यांच्या आयुष्याचे अनुभव हे वेगवेगळे असतील आणि म्हणून तुम्ही जेव्हा त्यांच्या वर्तनाबद्दलचे तथ्य किंवा नियम तयार कराल तेव्हा त्याला मर्यादा हे येणारच आहे. ठीक आहे, कारण विचार करण्याची ज्याची त्याची पद्धती वेगवेगळी आहे, ज्याचे त्याचे अनुभव वेगवेगळे आहे, प्रत्येकाला भेटणारी माणसं वेगवेगळी आहेत, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या आहेत आणि परिणामी त्या ठिकाणी जगण्याची पद्धती किंवा लाईफस्टाईल जी आहे ती वेगवेगळी आहे. आणि म्हणून पूर्वकथन करत असताना, प्रेडिक्शन करत असताना तुम्हाला काही टक्क्यांवर समाधान मानावं लागतं, कारण मानसशास्त्र हे कधीही नैसर्गिक शास्त्र होऊ शकत नाही. लक्षात घ्या,
परंतु म्हणून मानसशास्त्राने केलेली पूर्वकथनं सर्वच काही चूक असत अशी नाही. मी आजही सांगतो की मानसशास्त्र हे 90% वरती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतं, परंतु ते 100% कधीही त्या ठिकाणी पूर्ण करू शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी पूर्वकथन किंवा प्रचिती बाबतीत सुद्धा आपल्याला काही तडजोडही स्वीकारावीच लागते. आणि शेवटचं त्या ठिकाणी मानसशास्त्रासमोर आव्हान आहे, माणसाची अवहेलना. माणसाची अवहेलना मानसशास्त्रामध्ये होते असं काही संशोधकांचं म्हणणं, काही जणांचं तसं म्हणणं नाही आहे. मानसशास्त्रामध्ये माणसावर जेव्हा तुम्ही प्रयोग करता, माणसाच्या वर्तनावर जेव्हा तुम्ही प्रयोग करता, माणसाचं वर्तन हे उद्दीपकाला अनुसरूनच घडतं असं जेव्हा म्हणता, तेव्हा त्याचं माणूस पण नाहीसं होऊन माणूस एक मशीन होतो किंवा यंत्र होतो, किंवा माणसाचं वर्तन हे यंत्रवत घडतं असं तुम्हाला मानावं लागतं. आणि असं करत असताना तुम्ही त्या माणसाची अवहेलना करत असता. काही नैतिक गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात, समोर उभ्या राहतात, आणि त्या टाळल्या तर माणसाचं माणूस पण हरवतं. आणि म्हणून कुठंतरी अगदी 5-10% माणसाची अवहेलना झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा माणसाच्या खाजगी आयुष्यामध्ये दखल द्यावी लागते, निरीक्षण करत असताना, सर्वेक्षण करत असताना, प्रयोग करत असताना, तेव्हा माणूस हा माणूस न राहता तो एक प्राणी बनतो किंवा तो एक यंत्र बनतो. आणि म्हणून माणसाची अवहेलना जितकी टाळता येईल तितकी मानसशास्त्राने टाळावी. मानसशास्त्र तसा नक्कीच प्रयत्न करतं, पण त्याला काही मर्यादा आहेत. आणि म्हणून माणसाची अवहेलना ही त्याच्यासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशा प्रकारे मानसशास्त्रासमोर काही आव्हानं आहेत. ही सर्व आव्हानं पूर्ण करूनसुद्धा मानसशास्त्र शास्त्रच आहे असं मात्र निश्चितपणे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण मानसशास्त्र ह्या सर्व गोष्टींवर मात करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून मानसशास्त्र हे शास्त्रच आहे असंच आपण म्हणूया. जरी काही आव्हानं असली, जरी काही अपवाद असले, तरी मानसशास्त्र हे त्याच्या प्रयत्नांमध्ये कधीही कमी पडत नाही. आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे विद्यार्थ्यांनो, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. 1.6 तर्कसंगतीचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ रॅशनॅलिझम, तर्कसंगती. पहा विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र हे मानवी वर्तनासंदर्भात काही नियम तयार करतं, काही तथ्य किंवा काही तत्त्व तयार करतं, कारण ते शास्त्र आहे आणि त्याला मानवी वर्तनाबद्दल काही नियम बनवावेच लागतात. त्यासाठीच तर मानसशास्त्राची निर्मिती झालेली आहे. माणसाला त्याचं आयुष्य जगत असताना अधिकाधिक आनंद कसा मिळेल, माणसाचं आयुष्य हे सुखसमाधानाने कसं व्यतीत होईल, ताणतणावापासून त्याला कशी मुक्तता मिळेल, मानसिक विकृतींपासून त्याला कसं वाचून राहता येईल, स्वतःला जपता येईल, यासाठी मानसशास्त्र काम करत आहे. आणि म्हणून माणसाला सुखकर आयुष्य जगण्यासाठी, मग ते त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामधलं माणसाचं वर्तन असेल, तिथल्या अडचणी असतील, वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसाच्या अडचणी असतील काम करत असतानाच्या, शैक्षणिक क्षेत्रामधील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या अडचणी असतील, स्त्रियांच्या अडचणी असतील, वृद्धांच्या अडचणी असतील, बालकांच्या अडचणी असतील, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मानसशास्त्र पोहोचलेलं आहे. आणि तिथं जाऊन ते माणसाच्या समस्या सोडवून माणसाला समाधानी आयुष्य कसं जगता येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. असं करत असताना माणसाला किंवा मानसशास्त्राला त्या ठिकाणी काही तर्कसंगती पाळावी लागत असते. माणसाने मानसशास्त्राचा उपयोग करून त्या ठिकाणी आयुष्य सुखकर बनवावं, आनंद मिळवणं हे माणसाचं ध्येयच आहे, परंतु हा आनंद मिळवत असताना अतिरेक होऊ नये याची काळजीसुद्धा त्याने घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, नैतिकतेचे नियम किंवा एथिक्स जे आहेत ते माणसाने पाळावेच. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यामध्ये आपले त्या ठिकाणी कधीही अतिक्रमण करता कामा नाही, ती नैतिकता आपण नक्कीच पाळली पाहिजे, है की नाही? म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाचं तरी निरीक्षण करणार आहात, कोणाचं तरी सर्वेक्षण करणार आहात, तेव्हा तुम्हाला एथिक्स पाळावे लागतील. तर्कसंगत राहून तुम्हाला तुमचा आनंद उपभोगता आला पाहिजे यासाठी मानसशास्त्र आग्रही आहे. आणि त्यासाठी मानसशास्त्रज्ञ माणसाने तर्कसंगती कशी पाळावी यासाठी माणसाला काही सूचना देतं. त्यातूनच आल्बर्ट येलिस यांचं RBT हे तंत्र समोर येतं. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, RBT हा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धती, त्याला आपण RBT असं म्हणतो. जो माणूस तर्कसंगतीने वागतो त्याची काही वैशिष्ट्य असतात, ती जर पाळली तर नक्कीच माणूस दुसऱ्याच्या स्वातंत्र्यामध्ये दखलअंदाजी करणार नाही किंवा त्या ठिकाणी अतिक्रमण करणार नाही,
आणि तो माणूस म्हणून चांगल्या प्रकारे आयुष्य जगेल आणि स्वतःच्या आयुष्याचा आनंदसुद्धा उपभोगू शकेल यासाठी अल्बर्ट एलिस यांनी काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी सुचवलेली आहे. तेवढं पाहून आपण व्याख्यान संपूया. स्व आवड समजणे. जो माणूस तर्कसंगत असतो त्याला स्वतःच्या आवडीनिवडी समजतं. माझ्या आवडीनिवडी काय आहेत आणि माझ्या आवडीनिवडी ह्या सामाजिक अपेक्षांना धरूनच आहेत, त्या कधीही सामाजिक अपेक्षांचं उल्लंघन करत नाही, असं जेव्हा माणूस समजतं तेव्हा तो तर्कसंगत असतो. स्वनिर्देश. तर्कसंगत माणसं स्वतःला सातत्याने निर्देश देत असतात. आपल्याला समाजाच्या अपेक्षांप्रमाणे नीतिनियमांप्रमाणे वर्तन करायचं आहे. आपलं वर्तन हे कधीही दुसऱ्यासाठी त्रासदायक असणार नाही आणि आपण नैतिकता पूर्णपणे पाळूनच त्या ठिकाणी वर्तन केलं पाहिजे, अशा प्रकारचा स्वनिर्देश हा माणूस स्वतःला देत असतो. पहा, तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सहनशीलता. तर्कसंगत माणसं सहनशील असतात. आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना सहनशीलतेला फार महत्त्व आहे. तुमच्यावर कुठेतरी छोटा मोठा अन्याय अत्याचार हा होणारच आहे, पण म्हणून त्यातून खचून जाऊन आयुष्य जगणं सोडून देणं हे मात्र चुकीचं आहे. किंवा त्या ठिकाणी लगेचच चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होऊन नातेसंबंध तोडून टाकणं हे मात्र त्यासाठी घातक आहे. आणि म्हणून सहनशीलता त्या ठिकाणी असलीच पाहिजे. त्यानंतर लवचिकता. माणसानं लवचिक असलं पाहिजे, कुठेतरी तडजोड केली पाहिजे. एखादं ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हारून बसणं किंवा तुमची मानसिक स्वास्थ्य गमावून बसणं हे मात्र त्या ठिकाणी तर्कसंगत व्यक्तीचं वैशिष्ट्य नाही. तर्कसंगत व्यक्ती नेहमी त्या ठिकाणी लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात, तत्वांच्या बाबतीत, ध्येयधोरणांच्या बाबतीत, एकदम आयुष्याच्या तत्वज्ञानाशी ते तडजोड करत नाहीत, परंतु काही गोष्टींबाबतीत मात्र लवचिक राहिलं नाही तर माणसाला त्रास त्या ठिकाणी सोसावा लागू शकतो. आणि म्हणून लवचिक असणं म्हणजे तर्कसंगतीचं त्या ठिकाणी लक्षण आहे असं मानलं जातं. त्यानंतर स्वमान्यता आणि जबाबदारी. तर्कसंगत माणसं स्वतःची जबाबदारी ओळखतात, स्वतःच्या मर्यादा निश्चित करतात आणि आपण जे वर्तन करत आहोत त्याला स्वमान्यता देतात की हे वर्तन माझ्या दृष्टीनं चांगलं आहे, समाजासाठी चांगलं आहे, आणि अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारून ते पुढे मार्गक्रमण करतात. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तर्कसंगत व्यक्ती योग्य प्रकारचं वर्तन करून आपल्या आयुष्याचा आनंद बघून इतरांनासुद्धा त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे तर्कसंगतीचं महत्त्व मानसशास्त्रामध्ये खूप मोठं आहे. विद्यार्थ्यांनो, व्याख्यान तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.